KWD News, आवाज जनतेचा। दानोळी ग्रामपंचायत सपदी सुनीता वाळकुंजे तर उपसरपंच पदी सुनील शिंदे यांची बिनविरोध निवड। दानोळी तालुका शिरोळ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी सुनीता वाळकुंजे तर उपसरपंच पदी सुनील शिंदे यांची बिनविरोध निवड झाली। या निवडी अध्यक्षस्थानी व निवडणूक प्रक्रिया अधिकारी म्हणून अनिकेत भिलवडे यांनी काम पाहिले। दानोळी सन 2020 ते 2025 सालाकरिता ग्रामपंचायत निवडणुकीत नागरिक संघटनेला 17 पैकी 12 जागा मिळवून सत्ता स्थापन करण्यासाठी मार्ग मोकळा झाला होता। आज दानोळी ग्रामपंचायतच्या सभागृहामध्ये सरपंच उपसरपंच निवड प्रक्रिया पार पडली। यावेळी नागरिक संघटनेच्या सुनीता वाळकुंजे यांची सरपंचपदी तर सुनील शिंदे यांची उपसरपंचपदी निवड झाली। दरम्यान नूतन ग्रामपंचायत सदस्यांचे स्वागत व प्रास्ताविक ग्रामपंचायत प्रशासक अनिकेत भिलवडे यांनी केले। यावेळी जिल्हा परिषद सदस्य शुभांगी शिंदे बोलताना म्हणाल्या की गेल्या अनेक वर्षांपासून दानोळी ग्रामपंचायत सदस्याच्या माध्यमातून सामाजिक, राजकीय, धार्मिक कामाचा विकास नूतन ग्रामपंचायत सदस्य करू शकतात। काम करण्याची हिम्मत नूतन ग्रामपंचायत सदस्यातून मिळते। यापुढे गावचा विकास नक्कीच होईल। नूतन सरपंच व उपसरपंच यांना शुभेच्छा दिल्या। दरम्यान यावेळी नागरिक संघटनेचे नेते महादेवराव धनवडे बोलताना म्हणाले की ग्रामपंचायतचा कारभार हाताळण्यासाठी सर्व नागरिकांनी दिलेल्या संधीतून गावचा विकास कामे करून संधीचं सोनं करून दाखवावं असे मत व्यक्त केले। यावेळी गुंडू दळवी, रावसाहेब भिलवडे, बापूसो दळवी, सतीश मलमे यांनी मनोगत व्यक्त केले। यावेळी नूतन ग्रामपंचायत सदस्य मान्यवर उपस्थित होते। यावेळी कार्यकर्ते फटाक्यांची आतषबाजी, गुलालाची उधळण करत गावातील मुख्य रस्त्यावरून रॅली काढण्यात आली। यावेळी आभार राहुल नाईक यांनी मानले। KWD News दानोळी।